मंद्रू पोलीस ठाण्याच्या पथकानं 21 पोती गुटख्यासह वाहन आणि 2 आरोपींना ताब्यात घेऊन 7,26,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दिनांक 24 ऑगस्ट रोजी रात्री मंद्रू पोलीस ठाण्याचं पथक महामार्गावर सरकारी वाहनानं हायवे पेट्रोलिंग करत असताना त्यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक वाहन विजापूरकडून सोलापूरकडं अवैध गुटखा वाहतूक करत येत आहे. त्यांनी तात्काळ नांदणी टोलनाका इथं पहाटेच्या सुमारास संबंधित वाहनाला अडवून या वाहनाची तपासणी केली. यामध्ये 21 पांढऱ्या रंगांच्या गोण्यांमध्ये 1,26,000 रुपये किमतीचा हिरा नावाचा गुटखा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला मिळून आला. वाहन चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या इस्माला नावगाव विचारलं असता त्यांनी आपली नावं सांगितली. चालक सोहेल मुर्तुज कुरेशी, वय 23, राहणार कुरेशी गल्ली, हाजीमाही चौक, सोलापूर, आणि त्याचा साथीदार अकिल मोहम्मद सलीम शेख, वय 32, राहणार जोडभावीपेठ, मंगळवार बाजार, सोलापूर, अशी त्यांची नावं होती. संबंधित वाहन आणि 2 इसमांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून अन्न व सुरक्षा अधिकारी अस्मिता टोनपे यांनी वाहनाची आणि त्यामधील प्रतिबंधक हिरा गुटखा मालाची तपासणी करून एकूण 7,26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आणि मंद्रूप पोलीस ठाण्यात त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 28 ऑगस्टपर्यंत 4 दिवस पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे हे करत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर एल डांगे, पोलीस अंमलदार अंकुश मोरे, रोहन पवार, दिनेश पवार, महांतेश मुळजे यांनी बजावली.